गणेशोत्सव संपताच कोल्हापूरकरांना वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे, कारण करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरामध्ये नवरात्रोत्सव आहे, तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्याला माहीत आहे साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्णपीठ असलेल्या या अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्रोत्सव काळात देशभरातून लाखो भाविक जे आहेत ते येत असतात अंबाबाईच्या दर्शनासाठी. आणि याच पार्श्वभूमीवर आपण बघतो आहे आता मंदिर परिसरामध्ये तयारीला वेग आल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. आपण बघतो आहे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी रंगरंगोटीचं काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शिखरांची रंगरंगोटी सध्या सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. अशाच पद्धतीनं मंदिर परिसराची स्वच्छता देखील सुरू असल्याचं चित्र या सगळ्या मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या कामासाठी बाहेरून विशेष कामगार जे आहेत ते मागवले जातात आणि त्यांच्याकडून ही सगळी रंगरंगोटी आणि साफसफाईचं काम केलं जातं. एकूणच आपण बघितलं तर नवरात्रोत्सव काळामध्ये अंबाबाई मंदिर परिसरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. मोठ्या प्रमाणावर हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून तयारीला वेग आल्याचं देखील चित्र या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. सध्या 15 दिवसांवर हा सगळा नवरात्रोत्सव आलेला आहे आणि त्यामुळं ही सगळी रंगरंगोटीची कामं लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचं आव्हान जे आहे ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसमोर आहे. आणि तशाच पद्धतीचं काम देखील युद्ध पातळीवर या सगळ्या परिसरामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या शिखराच्या रंगरंगोटीचं काम सुरू आहे. हे काम संपल्यानंतर खालच्या काही भागाची रंगरंगोटी आणि डागडुजीचं काम आहे ते देखील केलं जाणार आहे. आणि एकूणच आपण बघतोय सध्या गणेशोत्सव संपल्यानंतर आता कोल्हापूरकरांना देखील नवरात्रोत्सवाची वेध लागलेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती देखील या सगळ्या नवरात्रोत्सवाच्या तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ओरिजिनल सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.